कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवोदित तसेच नामवंत कलाकारांना कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी फमू शिंदे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, आमदार लक्ष्मण जगताप, महाराष्ट्र राज्य लेखा समिती अध्यक्ष ऍडव्होकेट सचिन पटवर्धन, अतुल लिमये हे उपस्थित होते. शहरातील स्थानिक कलाकारांना नामवंत कलाकारांपासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मागील 12 वर्षांपासून कलागौरव पुरस्कार सातत्याने दिले जातात. या सोहळ्यात सिनेनाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी, उत्कृष्ट दिग्दर्शिका कांचन अधिकारी, सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, युवा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, युवा अभिनेता भूषण प्रधान, युवा अभिनेत्री सुरभी हांडे, विनोदी अभिनेता तनुज महाशब्दे, संगीतकार पंकज पडघन, सुप्रसिद्ध लेखक प्रकाश कपाडिया, धनंजय शाळीग्राम, स्मिता देशमुख यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाद निर्माण न करताही साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष फमू शिंदे, असे म्हणत माधव भंडारी यांनी श्रीपाल सबनीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. आणि शिंदे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरचं भाषण अत्यंत चांगलं होत आणि त्याच्यावर कुठलाही वाद झाला नव्हता. हे सुद्धा मोठेपणाचं एक वेगळं निदर्शक आहे. वाद न करता सुद्धा, वाद उपस्थित न करता सुद्धा, प्रयत्नपूर्वक वाद निर्माण न करता सुद्धा माणूस किती मोठा होऊ शकतो याचं फमू शिंदे सर आपल्या समोरचं मूर्तिमंत.